नमस्कार, निधिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ बनवणार आहोत, वरण चकुल्या किंवा वरणफळ। यासाठी लागत आहे आपल्याला इथे तुरीची डाळ। या ठिकाणी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेते आहे मी एक अर्धा चमच्याभर हिंग। हिंग टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये टाकून घेते आहे एक चमच्याभर हळद आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून घेते आहे एक चमच्याभर तेल। यानंतर या ठिकाणी मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो मी यामध्ये टाकून घेते आहे आणि आपण हे कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या देऊन शिजवून घेणार आहोत। यानंतर आपल्याला चकुल्या करण्यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ। छोट्या भांड्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे अंदाजे 2 वाट्या गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकून घेते आहे आणि आपण आता हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। हे व्यवस्थित मळून घेऊन आपल्याला भिजत ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्या चकुल्या व्यवस्थित लाटल्या जातात। आता यामध्ये पाणी टाकून मी त्याचा घट्ट गोळा करून घेते आहे, मऊसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला मऊ गोळा बनवून तयार झालेला आहे, आता आपण तो भिजत ठेवूयात। आता आपली डाळ शिजवून झालेली आहे, या ठिकाणी आपली डाळ शिजवून झालेली आहे, तिला आपण हाटून घेणार आहोत। हाटून घेतलं की ती एक जीव होते, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी डाळ मी हाटून घेते आहे। यानंतर आपण डाळीला फोडणी देणार आहोत। डाळीला फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवले आहेत। मी वरण चकल्या नेहमी कुकरमध्ये करते, जर का आपण त्या पातेल्यात किंवा कढईमध्ये केला तर सारखं शिजलं की नाही आपल्याला वाट बघत बसावी लागते। कुकरमध्ये असं होत नाही, 2 शिट्टे झाले की आपल्या चकल्या आपल्याला खाण्यासाठी तयार होतात, म्हणून मी नेहमी वरण चकल्या कुकरमध्ये करते। कुकर आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये मी टाकून घेते आहे तेल। तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी। अंदाजे 1 चमच्याभर मोहरी या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे। आपली मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचाभर जिरे। जिरे या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहेत आणि जिरे आपले चांगले तडतडले की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ठेचलेला लसूण। लसूण या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे। ठेचलेल्या लसणाची चव खूप छान लागते, म्हणून लसूण शक्यतो ठेचून घ्यावा। यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमच्याभर धणे पावडर मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि 1 चमच्याभर हळद मी पुन्हा यामध्ये टाकून घेते आहे। यानंतर आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये तिखट। या ठिकाणी लाल तिखट देखील तुम्ही वापरू शकता। मी या ठिकाणी कांदा लसूण चटणीचा वापर केलेला आहे। अंदाजे 2 ते 3 चमचे कांदा लसूण चटणी या ठिकाणी मी वापरलेली आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ आणि गुळ यामध्ये मी टाकून घेत असते, याने खूप छान चव लागते। तुम्ही जर कधी केल्या नसतील चिंच गुळ टाकून तर अवश्य करून पहा, खूपच छान टेस्ट लागते। त्यानंतर मी 1 मोठा चमचाभर गुळ यामध्ये टाकून घेतलेला आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे शिजलेली डाळ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिजून घेतलेली डाळ मी याच्यामध्ये टाकून घेते आहे। डाळ याच्यामध्ये आता सर्व डाळ मी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आपल्याला ज्या प्रमाणात हवा आहे त्या प्रमाणात आपण पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाणी शक्यतो आपण जास्तच टाकून घ्यायचं, कारण ज्यावेळेस आपण चकला शिजवायला ठेवतो त्यावेळेस थोडंसं वरण आटलं जातं आणि ते घट्ट होतं, म्हणून सुरुवातीला पाणी जरा जास्तच टाकून घ्यायचं आहे। मला हे जरा पातळ वाटतं, सॉरी घट्ट वाटतं आहे म्हणून, आणि 1/2 ग्लास पाणी मी त्यामध्ये टाकून घेते आहे। तुम्ही पाहू शकता इतकं पातळ मी या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून आपण यामध्ये घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। हलवून घेतलेलं आहे। आपली डाळ उकळत आपण ठेवणार आहोत आणि एका बाजूला आपण पोळी लाटून त्याच्यात चकल्या पाडून घेणार आहोत।
नेहमी लक्षात ठेवा, एका बाजूला डाळ उकळत ठेवायची आहे आणि लगेच त्याच्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. जर आपण नंतर चकल्या टाकल्या, गॅस बंद करून चकल्या टाकल्या, तर ह्या चकल्या एकमेकांना चिकटतात. म्हणून नेहमी डाळ उकळत असतानाच त्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी मी पोळी लाटून घेते आहे. तुम्ही पाहू शकता एका बाजूला आपलं वरण उकळत आहे आणि एका बाजूला मी पोळी लाटून घेते आहे. व्यवस्थित पोळी त्याची लाटून घ्यायची आहे. फार जाड पोळी आपल्याला या ठिकाणी ठेवायची नाही. जाड पोळी जर आपण ठेवली तर चकल्या आपल्या लवकर शिजत नाही. म्हणून जर अशी पातळ पोळी या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पोळी आपली लाटून झालेली आहे आणि त्याच्या व्यवस्थित आपण एकसारख्या चकल्या करून घेणार आहोत. शंकरपाळीसारखा आकार तुम्ही त्याला देऊ शकता. मी याला असा आकार देते. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्या गोल देखील करू शकता. छोटी वाटी किंवा ग्लासाच्या साह्याने तुम्ही गोल आकार त्याला देऊ शकता. तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात तुम्ही त्याला आकार देऊ शकता. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी या कट करून घेते आहे. आणि सर्व व्यवस्थित आपल्या कट करून झाल्यानंतर आपण एक एक करत हे वरणामध्ये टाकून घेणार आहोत. या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता माझ्या या सर्व चकल्या कट करून झालेल्या आहेत आणि मी एक एक करत त्यामध्ये टाकून घेते आहे. सर्व एकदम टाकून द्यायच्या नाहीत, नाहीतर त्या एकमेकांना चिटकून बसतील आणि त्याचा पूर्ण लगदा होऊन जाईल. आपल्याला प्रत्येक चकली वेगवेगळी आणि सुटसुटीत पाहिजे आहे. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा. वरण उकळत असतानाच चकल्या टाका आणि चकल्या शक्यतो एक 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 करत अशा टाका, एकदम टाकू नका. तुम्ही पाहू शकता मी इथं एक एक चकली आतमध्ये टाकून घेते आहे, कुकरमध्ये टाकून घेते आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हव्या आहेत तेवढ्या पोळ्या तुम्ही लाटून त्याच्या चकल्या बनवू शकता. मी या ठिकाणी 3 पोळ्या लाटून घेणार आहे. एक पोळी आपली लाटून झालेली आहे आणि अजून 2 पोळ्या मी लाटून घेणार आहे आणि आपला चकल्या करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता वरणाला खूप छान उकळी येते आहे. उकळत असतानाच चकल्या त्यामध्ये टाकायच्या आहे. मी हे सारखी का सांगते आहे कारण तुम्ही हे लक्षात ठेवा, उकळत असताना टाकले की आपल्या चकल्या चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतो आहे, खूप छान कलर आलेला आहे त्याला. या पद्धतीने मी सर्व चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी 3 चपातीच्या चकल्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावर आता टाकून घेणार आहे कोथिंबीर. खूप सगळी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि कुकरचं झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्येच आपल्या चकल्या बनवून तयार होतात. जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल. या ठिकाणी आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण आता झाकण काढून पाहूयात की कुकरमधल्या चकल्या शिजल्या आहेत की नाही. तुम्ही पाहू शकता चकल्या खूप छान शिजलेल्या आहेत, मऊ शिजलेल्या आहेत. खूप छान वास येतो आहे त्याचा, त्या पाहूनच लगेच खाव्याशा वाटत आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता त्या मी सर्व करून घेते. तर या ठिकाणी मी या चकल्या खाण्यासाठी सर्व करून घेतलेल्या आहेत. शेजारी लिंबू ठेवलेला आहे आणि 1 चमचाभर तूप आपण खाताना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुपाने त्याची चव खूप छान लागते. आणि आता लिंबू या ठिकाणी मी पिळून घेतलेला आहे. तूप आणि लिंबू टाकून या चकल्या खायच्या अतिशय सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, या पद्धतीने खूप छान लागतील त्या, आवडतील तुम्हाला. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.